नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी महिलांनी हे एक काम करावे हे काम केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश करेल आणि जर एकदा लक्ष्मीने प्रवेश केला तर तुमच्या घरात पैसा सुख सगळे काही मिळू लागेल तसं तर महिला रोज दिवसभर काही ना काही काम करतच असतात आणि बऱ्याचशा महिला आपल्या घराधाराला पुढे नेण्यासाठी घरात सुखसमृद्धी बरकत पैसा यावा यासाठी उपाय देवदेव पूजा अर्चना भरपूर गोष्टी करत असतात तरी हा सुद्धा एक उपाय त्यातलाच भाग आहे जो महिलांना रोज सकाळी करायचा आहे न चुकता न विसरता रोज सकाळी महिलांनी हा एक उपाय अवश्य करावा हा उपाय सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून जेव्हाही महिला देवपूजा करतात तर देवपूजा झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे आता देवपूजा झाल्यानंतर बऱ्याचशा महिला आपल्या घरात देवपूजा करतात देव धुतात देवांचे अभिषेक करतात दिवा लावतात अगरबत्ती लावतात मंत्र जाप स्तोत्र वाचन जी आपली रोजची दैनंदिन देवपूजा असते ती झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणता आहे तर रोज सकाळी महिलांनी आपल्या घराबाहेर जाऊन आपला उंबरठा पूजायचा आहे आता हा उंबरठा कसा पूजायचा तर घराबाहेर जाऊन हा उंबरठा पूजायचा आहे आतल्या बाजूने कधीही उंबरठा पूजू नये आधी घराबाहेर जावे मुख्यदाराच्या बाहेर जावे आणि मग घराच्या बाहेर जाऊन खाली बसावे आणि मग घराच्या दिशेने म्हणजे घरातल्या मुख्य घराच्या दिशेने आत आपण बघतो तशा रीतीने बसावे आणि मग आपण उंबरठा पूजावा उंबरठा पूजताना आपण उंबरठ्यावर स्वस्तिक दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या हाताला आणि डाव्या हाताला स्वस्तिक काढावे दोन दोन रेषा ओढाव्यात जसं आपण पूजेच्या तांब्या असू द्या किंवा इतरत्र आपण जिथे स्वस्तिक काढतो तसे स्वस्तिक आपल्याला दोन्ही बाजूला दाराच्या उंबरठ्याला काढायचे आहेत उंबरठ्यावर स्वस्तिक काढले गेले की ते स्वस्तिक लाल कुंकूनेच काढायचे आहे त्यानंतर त्यावर हळदीचे चार ठसे किंवा चार बोटं उमटवायचे आहेत त्यानंतर हळदी कुंकू अक्षत टाकून त्या उंबरठ्याची पूजा करायची आहे असं रोज करायचं आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा उंबरठा पूजाला जाल तेव्हा आधी उंबरठा स्वच्छ करा स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्यानंतर स्वस्तिक काढा असं रोज हे काम महिलांनी करायचं आहे याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात प्रवेश करते खूप सोपे काम आहे एकदा सवय लावली तर नक्कीच याची सवय होतेच तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद